ताज्या बातम्यांसाठी एम डी टी व्ही न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सध्या नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच बिकट झाल्याचं पाहावयास मिळत आहे नागरिकांकडून वाहतूक नियम पाळताना दिसत नसून पोलिसांच्या कारवाईकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे हेल्मेट सक्ती झाली खरी पण जैसे थे नाशिककरांनो शिस्त पाळा प्रत्येक शहराची एक वाहतूक संस्कृती असते त्यानुसार त्या ठिकाणी वाहतुकीची साधने पायाभूत सुविधा विकसित होत असतात परिणामी ते आता खासगी वाहनांचे शहर झाले तसेच वाहनांची बेसुमार वाढ कमी पडणारे रस्ते वाहतूक नियमांचे अपयश पायाभूत सुविधांची कमतरता गेल्या काही वर्षात झपाट्याने शहरीकरण झालेल्या नागपूर नाशिकची स्थिती ही यापेक्षा वेगळी नाहीये गेल्या काही वर्षात नाशिक का शहराच्या कक्षा रुंदावल्या असून सिन्नर दिंडोरी त्र्यंबकेश्वर पिंपळगाव बसवंत वाढीवरेपर्यंत रुंदवल्या आहेत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या साधनांची मुबलकता असतानाही स्वतःची खासगी वाहने वापरणाऱ्यांची संख्या शहरात मोठी आहे जिल्ह्याच्या लोकसंख्येने एकसष्ट लाखांचा तर शहराच्या लोकसंख्येने सोळा लाखांचा टप्पा ओलांडला आहे नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उपलब्ध आकडेवारीनुसार दोन हजार मध्ये नाशिक मधील रस्त्यांवर तीन लाख बावन्न हजार एकशे सतरा वाहने धावत होती ही संख्या दोन हजार तेरा पर्यंत तीन पटींनी वाढून दहा लाखांपर्यंत पोहोचली त्यामध्ये सात लाख पंधरा आहेत मोटारींची संख्या एक लाख दहा हजारांच्या टप्प्यांवर आहे तर रोज साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे नवीन वाहने रस्त्यावर उतरतात वाहन धारकांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते अशा व्यस्त समीकरणामुळे भविष्यात वाहतूक कोंडी हा गहन प्रश्न बनेल अशी भीती व्यक्त होत आहे आगामी काळात महानगरांची वाहतूक व्यवस्था हा कळीचा मुद्दा बनणार असल्याने त्याचा आजच्या उडालेल्या बोजवाचाऱ्याचा घेतलेला वेध आहे आगामी काळात महानगरांची वाहतूक व्यवस्था हा कळीचा मुद्दा बनणार असल्याने त्याच्या आजच्या उडालेल्या बोज वाऱ्याचा घेतलेला वेध आहे आगामी काळात महानगरांची वाहतूक व्यवस्था हा कळीचा मुद्दा बनणार असल्याने त्याच्या आजच्या उडालेल्या बोज वाऱ्याचा घेतलेला वेद नाशिककडून या बातमीसाठी तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एमडी न्यूज नाशिक